अध्यक्षतेखाली बैठक झाली होती। या बैठकीत असा ठराव सर्व सदस्यांनी मंजूर केला होता की विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता गटनेता आणि प्रतोत हे ठरविण्याचे अधिकार सर्वस्वी मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना आम्ही या बैठकीत दिलं होतं। आज आम्ही या बैठकीचा रितसर झालेला ठराव रितसर म्हणणं माननीय सभापतींना जाऊन कळवलेलं आहे की आम्ही जे सर्वाधिकार मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांना विरोधी पक्षनेत्याचे प्रतोदाचे आणि गटनेत्याचे दिलेले आणि मला असं वाटतं शिवसेनेची संख्या जी सभागृहात 13 आहे जे सत्ताधारी पक्ष आहे त्याच्यानंतर लार्जेस्ट पार्टी शिवसेना आहे, निश्चित शिवसेनेचा विरोधी पक्षाला सभापती मान्यता आहे। आज संभाजीनगरच्या सर्व जिल्हाधिकारी जिल्हाप्रमुख तालुका प्रमुखांची बैठक होती, या बैठकीमध्ये नक्की काय असेल? ही बैठक नव्हती, आम्ही स्वतःहून सगळे भेटायला आलो होतो मान्य पक्षप्रमुखांना की संभाजीनगर जिल्ह्यातला 99% शिवसैनिक शिवसेनेचे पदाधिकारी हे मान्य पक्षप्रमुखांच्या पाठीशी आहे आणि पक्षप्रमुखांच्या आदेशाशी बांधील आहे। संघटना आमची अबाधित आहे, आमच्यातले मोठ्या संख्येने लोक 5-6 पैकी 5 लोकांनी शिवसेनेतून गद्दारी केलेली आहे, परंतु शिवसैनिक हा जागेवर आहे, शिवसेनेचे पदाधिकारी जागेवर आहे। दर्शनासाठी आज आम्ही मान्य पक्षप्रमुखांची भेट मागितली होती, त्यांनी आज आम्हाला ती दिली होती, त्या हेतूने आम्ही सगळे भेटलेलो साहेबांना। राष्ट्रपती निवडणुकी करता एनडीएचे उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यात यावा अशी सगळी मागणी जी आहे खासदार शिवसेनेच्या खासदारांनी केली आहे, परंतु संजय राऊत या संपूर्ण निर्णयाकडे नाराज आहेत। नाही, याच्याविषयी मला असं वाटतं मी काही बोलणार नाही, याच्याविषयी अजून खासदार सगळे आतमध्ये आहेत, मान्य पक्षप्रमुखांशी चर्चा विचार विनिमय मागच्या तासाभरापासून होतोय, योग्य ती भूमिका चर्चा झाल्यानंतर पक्षप्रमुख निश्चित मांडतील।